सद्गुरू, पुढचा प्रश्न आहे सोनियाकडून. नमस्कार गुरुजी, मी बर्लिनमधून आहे. बाहेर सगळं सामसूम झाल्यामुळे आतले आवाज खूप मोठे होऊ लागले आहेत. तुम्ही आंतरिक कंपनं आणि आंतरिक आवाजांवर थोडा प्रकाश टाकाल काय? हो, बर्लिनमध्ये साधारणपणे लोक मला गुरुजी म्हणत नाहीत, कारण गुरुजी हे आदरानं केलेलं संबोधन आहे. आय एम व्हेरी एम्बॅरस्ड विथ सच थिंग्स. सद्गुरू हे वर्णन आहे, हे म्हणजे ऑर्थोपेडिक किंवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा गायनेक किंवा न्यूरोलॉजिस्ट म्हणण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे सद्गुरूसुद्धा फक्त वर्णन आहे. माझी त्याबद्दल काही हरकत नाही आहे, कारण याचा अर्थ एक अडाणी गुरु आहे. कुणीच येऊन मला धार्मिक ग्रंथांबद्दल काही विचारत नाही, कारण त्यांना माहिती आहे की असंही मला ते काही माहीत नाही. फक्त ही खात्री करण्यासाठी की आपण अशा गोष्टींबद्दल चर्चा किंवा वाद घालण्यात वेळ घालवत नाही ज्याबद्दल मला काहीच माहीत नाही आणि मी त्याची कधी परवाई केली नाही. पण गुरुजी हे आदरानं संबोधलेलं नाव आहे, तसं करू नका माझ्याबरोबर. मी एका ठराविक प्रकारे जगलेलो आहे, या अर्थानं की मी अशा प्रकारे जगलोय की माझ्या आजूबाजूची लोक कायम गोंधळलेली असतात की हा माणूस नक्की काय आहे. हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी जर काही निष्कर्ष काढले तर त्यांच्याबरोबर काम करणं अगदी अवघड होऊन बसतं. गोंधळ म्हणजे किमान तुम्हाला एवढं तरी कळलं आहे की तुम्हाला माहिती नाही आहे जे काही चांगलं आहे. जर कुणाला कधी समजलं एका सखोल आंतरिक अनुभवातून तर माझी काहीच हरकत नाही, ती वेगळी अवस्था आहे. पण कुणाबद्दल तरी छान निष्कर्ष काढणं याची गरज नाही आहे, वाईट निष्कर्ष काढण्याची गरज नाही आहे. म्हणून सगळी आदराची संबोधनं यातून निर्माण होतात की लोक सकारात्मक निष्कर्ष काढतात कुणाबद्दल तरी. मी कोण आहे त्याचं मूल्य तेव्हाच आहे जिथं तुम्ही नुसतं माझ्याकडे पाहाल, कुठलेही निष्कर्ष न बांधता तुम्ही पाहाल की तुम्ही इतके प्रचंड गोंधळून जाल. तुम्ही पुरेसं लक्ष दिलं नाही आहे माझ्याकडे, कारण अनेक वेळा तुम्ही मला इथं सत्संगमध्ये वगैरे बसलेलं पाहिलं आहे, म्हणून तुम्ही मला वेगवेगळ्या परिस्थितीत पाहिलं नाही आहे. जर तुम्ही मला वेगवेगळ्या परिस्थितीत पाहिलं तर तुम्ही पुरते गोंधळून जाल, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ तुम्ही कुठलाही निष्कर्ष काढू शकत नाही आहात, कारण निष्कर्ष म्हणजे मृत्यू. निष्कर्ष म्हणजे आता कुठली शक्यता उरली नाही आहे. जर तुम्ही माझ्याबद्दल निष्कर्ष काढला तर अजाणतेपणे एक सत्याचा शोधक म्हणून तुम्ही स्वतःबद्दल एक निष्कर्ष काढाल. याचा अर्थ शोध संपला. एकदा तुम्ही निष्कर्ष काढला की मग शोध कुठे उरणार नाही. तुम्ही स्वतःला शोधक म्हणणं पूर्णपणे अर्थहीन होऊन जातं. तर बर्लिनमधल्या कंपन्यांबद्दल, तर बाहेरची कंपनं बंद झाली आहेत असं म्हणताय त्या? हो, गाड्या इकडे तिकडे धावत नाही आहेत. मलासुद्धा ड्रायव्हिंग करायला आवडतं, पण ठीक आहे, कदाचित दरवर्षी. खरंच आपण याबद्दल विचार करायला हवा. जगानं एक पिढी म्हणून दरवर्षी 3 आठवडे रस्त्यावर कुठल्याच गाड्या नाहीत, सगळ्यांनी घरी राहायचं. हॅलो, व्हॉट्स द प्रॉब्लेम? नथिंग विल हॅपन. काय प्रॉब्लेम आहे? काही होणार नाही. सगळेजण एकाच वेळी प्रत्येक गोष्ट बंद करा. जगातले शाळेतल्या मुलांना सुट्टी असते तसं सगळी माणसं जरा सुट्टी घ्या. पृथ्वीवरचा प्रत्येक जीव मौज मजा करेल. तर जर बर्लिनमधली सगळी यंत्र फिरायची थांबली असतील, जर्मन गाड्या जर फिरत नसतील इकडे तिकडे, तर आता मला प्रश्न नीट समजला आहे का? त्या आंतरिकता कशी हाताळायची ते विचारतायत की आतल्या कंपन्यांबद्दल बोलतायत काय? तुम्ही आंतरिक कंपनं आणि आंतरिक आवाजांवर थोडा प्रकाश टाकाल का?
आता जसं की बाहेर सगळं सामसूम झालंय पण आतले आवाज खूप वाढलेत. आंतरिकतेमध्ये आवाज वाढला नाही आहे, त्या प्रदेशात आवाज असं काहीच नसतं. एवढंच आहे की तुम्ही व्यस्त नसल्यामुळे तुम्ही तुमच्या मनात गुंतून पडलाय. बरेचसे लोक साधारणपणे व्यस्त असल्याचं मानतात, पण जर तुम्ही त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर 60% वेळा ते फक्त त्यांच्या मनात गुंतलेले असतात. बट इफ यू लुक अट देअर लाईव्स, 60% ऑफ द टाइम दे जस्ट प्री ऑक्युपाइड विथ समथिंग. हे म्हणजे रवंथ करण्यासारखं आहे. काल जे घडलं त्याचं तुम्ही अजूनही रवंथ करताय. ही सोय तुमच्या शरीरात नाही आहे. गाई, शेळ्या, मेंढरं त्यांच्याकडे ही सोय असते की त्यांनी आज काही खाल्लं तर ते पुन्हा तोंडात आणून चर्वण करतात. अशी सोय तुम्हाला तुमच्या शरीरात दिली गेली नाही आहे, म्हणून तुम्ही ती मनात निर्माण केली आहे. ही उत्क्रांतीची समस्या आहे. तुम्हाला त्या चार पायांच्या अवस्थेतून बाहेर पडायचं नाही आहे की तुम्हाला कालच्या गोष्टीचा रवंथ करायचा आहे. दक्षिण भारतीय अध्यात्मात आणि योग परंपरेत आपण लोकांकडे पाहतो आणि ते आनंदी असतात किंवा दुःखात असतात. अँड इफ दे आर इदर एन्जॉईंग ऑर सफरिंग ओनली व्हॉट हॅज हॅपन्ड इन द पास्ट, ते केवळ भूतकाळात जे घडलं त्यामुळे. भूतकाळाच्या कुठल्या कृतीमुळे ते आता आनंदात आहेत पण आता काहीतरी पूर्णपणे वेगळं करतायत हे लक्षात न घेता की ते फक्त भूतकाळाच्या आनंदात आहेत आणि तो कधी संपून जाईल. आम्ही म्हणतो अय्यो पळय साधम. पळय साधम म्हणजे शिळा झालेला भात. याचा अर्थ आहे शिळ अन्न. शिळ्या अन्नाचा आनंद घेत आहेत. जे आपण काल खाल्लं ते आता अजूनही ऊर्जेच्या रूपात आपल्या शरीरात अजूनही काम करतंय. त्याचप्रमाणे आपण जे काल केलं किंवा 10 वर्षांपूर्वी किंवा मागच्या जन्मी कदाचित आपल्याला अजूनही त्याचा फायदा होत असेल. पण जर आता तुम्ही काही करत नसाल याचा विकास करण्यासाठी तर हे संपून जाईल. शिळं अन्न सडू लागेल थोड्या वेळानंतर. जे अतिशय छान होतं ते अगदी वाईट होऊन जाईल थोड्या वेळानंतर. खूप सारी यशस्वी लोक जगातली या अनुभवातून जातात. त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ते भूतकाळाच्या कर्मांचे परिणाम आणि आनंद उपभोगत असतात आणि त्यांना वाटतं सगळं काही छान आहे आणि ते बेजबाबदारपणे वागू लागतात. आणि एक दिवस अचानक ते त्यांच्यावर येऊन कोसळतं. बाहेरूनच येतं असं नाही, अनेक वेळा आतून. त्यांची स्वतःची मानसिक रचना, त्यांचं स्वतःचं शरीर इतक्या भयानक अवस्थेत जातं त्यांना विश्वासच बसत नाही की असं त्यांच्याबरोबर घडलं. हे तुम्ही शिळ्या अन्नावर जगताय म्हणून असं घडलं. तुम्ही रोज ताजं अन्न शिजवलं पाहिजे, जे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच वर्तमानातलं कर्म अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तुमच्या आंतरिकतेमध्ये कुठलाही आवाज नाही आहे, कुठलीही कंपनं नाही आहेत, कुठलाही आवाज नाही आहे. ते सगळं तुमच्या डोक्यात आहे. हे यामुळे आहे की तुम्ही रवंथ करताय शिळ्या अन्नाचा. आता जर तुम्ही व्यस्त असला असता कुठल्या कामात तर तुम्ही आज तुमच्या डोक्यात घडणाऱ्या काही गोष्टी विसरून जाता. पण एकदा का तुमचे हात मोकळे झाले मग तुम्ही पाहाल हे चालूच राहील. मग मी काय केलं पाहिजे? आम्ही तुम्हाला अनेक पद्धती शिकवल्या आहेत. तुम्ही ते बंद करायचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला ते बंद करता येणार नाही. एकच मार्ग म्हणजे तुम्ही अंतर निर्माण करू शकता त्यापासून. हे अंतर निर्माण करण्याच्या अनेक पद्धती आहेत. जर तुम्ही शांभवी किंवा शून्य ध्यान करत असाल तर नक्कीच या शक्तिशाली प्रक्रिया आहेत. नाहीतर तुम्ही ईशाक्रिया करू शकता. जर तुम्हाला यापैकी कुठल्याच गोष्टी माहीत नसतील आता सध्या तर साधी गोष्ट एवढीच आहे, तुम्हाला फक्त स्वतःकडे पाहायचं आहे. तुम्ही एक लहानसा जीव आहात या प्रचंड अस्तित्वात. आपल्याला माहिती नाही की ते कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं. आणि त्यामध्ये पृथ्वी हा एवढासा छोटासा मातीचा गोळा आहे, त्यावर बसून तुम्हाला वाटतं की तुम्ही विश्वाचा केंद्रबिंदू आहात. ही एक वेडपट कल्पना आहे. सगळं काही या एका गोष्टीमधून येत आहे की तुम्हाला वाटतं की तुम्ही या विश्वाचे केंद्रबिंदू आहात. ही एक अतिशय वेडपट कल्पना आहे. या वेडपट कल्पनेतून इतर अनेक वेडपट कल्पना आल्या आहेत ज्यांना समाजात बुद्धिमत्ता असं मानतात. म्हणून फक्त जरा तुमच्या विचारांकडे पहा. या विशाल विश्वाच्या संदर्भात आता हा व्हायरस तुमचा जीव घेऊ पाहतोय. तुमच्या नश्वरतेच्या संदर्भात ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करता
ज्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात त्या प्रत्येक गोष्टी वेडपट आहेत. जर तुम्हाला हे दिसलं की तुमचं मन, तुमच्या भावना पूर्णपणे वेडपट आहेत, तर साहजिकपणे तुम्ही अंतर निर्माण कराल. समस्या ही आहे की तुम्हाला ते शहाणपणाचं वाटतं आणि आता जेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होतो तुम्हाला ते थोडं दूर सारायचं आहे. नाही, जे तुम्हाला शहाणपणाचं वाटतं ते तुमच्या खांद्यावर बसून राहील एखाद्या बॅजप्रमाणे. ते जाणार नाही, ते तुम्हाला सोडणार नाही. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला शहाणं समजता तुमचे विचार तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्ही डोळे मिटून बसूच शकणार नाही जर तुम्ही फार शहाणे असाल तर. एवढं लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही अगदी वेडपट आहात तुम्हाला डोळे मिटून बसता येतं. जीवनाच्या दृष्टीनं, अस्तित्वाच्या दृष्टीनं तुम्ही खरोखर काहीच नाही आहात. सामाजिकदृष्ट्या तुम्ही बरंच काही असाल. वेड्यांमध्ये वेडे अगदी उठून दिसतात. त्याचा जीवनाच्या दृष्टीनं काहीच अर्थ नाही. जीवनाच्या दृष्टीनं हा इतकासा व्हायरस तुम्हाला आडवं पाडू शकतो, हो ना? तुम्ही आणि मी सुद्धा तो आपल्याला असंच खाली पडू शकतो. तर ज्या काही अतिहुशार गोष्टींचा आपण विचार करत आहोत त्याचा काहीच अर्थ होत नाही. जर तुम्हाला एवढं कळलं तर साहजिकपणे एक अंतर निर्माण होईल तुम्ही आणि तुमच्या विचार प्रक्रियेत. एकदा का हे अंतर निर्माण झालं तुम्ही आणि तुमच्या विचार प्रक्रियेत, मग तुम्ही काय विचार करताय यांना काहीच अजिबात फरक पडत नाही.